तेव्हा मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली असताना कोकण रेल्वेच्या काही गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्यात. कोकण रेल्वेवर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. मडगावहून सीएसएमटीला येणारी जनशताब्दी रद्द करण्यात आली आहे. काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्यात तर काही गाड्या 3 ते 4 तास उशिरानं सुटणार आहेत. त्यामुळे सध्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्यामुळे या लोकलवरती सुद्धा परिणाम झालेला आहे. रेल्वे एक्सप्रेसवेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द झाल्यात. काही उशिरानं धावत आहेत तर काही आता त्याच्याबद्दलची माहिती अजून मिळू शकलेली नाही आहे. पण मध्य रेल्वेचे ही सगळी परिस्थिती काय आहे कोकण रेल्वे संदर्भातली ते सांगण्यासाठी जनसंपर्क प्रमुख मध्य रेल्वेचे शिवाजी सुतार आता आपल्या सोबत आहेत. शिवाजी सर, काय परिस्थिती आहे कोकण रेल्वेवरती? काय किती गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत? काय माहिती याबद्दलची? हे पहा, ज्या प्रकारे रात्रभर पाऊस झाला आणि दोन्ही घाट सेक्शन जे आहेत, बोरघाट सेक्शन आहे आणि थल घाट सेक्शन, या दोन्ही सेक्शन मध्ये ज्याप्रमाणे पाऊस झाला त्यानंतर आम्ही रात्री 10 नंतर या ठिकाणचे जे ट्राफिक आहे हे बंद केलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू जे आहे, ज्याप्रमाणे आम्ही रिस्टोरेशन वर्क हातात घेतलेलं आहे त्याप्रमाणे हळूहळू जे आहे ट्राफिक सुरू केलं. सकाळी 10:30 वाजता ज्या गाड्या सीएसएमटी अंबरनाथ सेक्शन मध्ये चालत होत्या त्या आपण बदलापूर पर्यंत एक्सटेंड केलेल्या आहेत. याशिवाय घाट सेक्शन मध्येही जो कसारा घाट सेक्शन आहे यामध्येही डाऊन आणि अपलाईन या दोन लाईन आम्ही आता 1 तासापूर्वी फिट दिलेल्या आहेत. याशिवाय खडवली वाशिम या सेक्शन मध्ये ट्रॅक वॉशआउट झाला होता, उंबरमाली सेक्शन मध्ये ट्रॅक वॉशआउट झाला होता, हेही सेक्शन अटेंड करून तेही फिट दिलेले आहे. लवकरच जे आहे कल्याण ते कसारा इगतपुरी हा सेक्शन जो आहे लवकर फिट मिळेल. ते फक्त समस्या जी आहे ती खडवली स्टेशनच्या शेजारून जाणारी जी काळू रिव्हर आहे तिने धोक्याची पातळी गाठलेली असल्यामुळे इथे ट्राफिक सध्या चालवणं सेफ नाहीये. अदरवाईज जी रेल्वेची कामं आहेत घाटामधली एक लाईन सोडली तर बाकी सर्व कामं रिस्टोरेशनची जी आहे ती ऑलमोस्ट कम्प्लीट झाली आहेत. मात्र साऊथ ईस्ट घाट जो आहे बोरघाट सेक्शन जो आहे तिथे मात्र जी क्षती आहे जास्त झाल्यामुळे तिथे काम अजूनही बाकी आहे. बदलापूर वांगणी कर्जत सेक्शन मध्ये ट्रॅक वॉशआउट झाला होता आणि तिथेही काम जे आहे ते अजूनही काम आमचं वॉर फुटिंग वरती सुरू आहे. ते कम्प्लीट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सगळी सविस्तर माहिती दिली. तेव्हा